नेटवर्किंग ग्रो करा, नोटिफिकेशन इज मस्ट, इंटर्नशिप करा, डेव्हलप प्रॅक्टिकल स्किल, कम्युनिकेशन पॉवर चांगली करा. मित्रांनो, पर्पल हॅट इन्स्टिट्यूटच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, आपण कॉलेज पासआउट होताना आपल्याला कॉलेज पासआउट होण्याच्याच आधी जॉबची ऑपॉर्च्युनिटी भेटायला पाहिजे. मग यासाठी आपण नेमकी काय करायला पाहिजे, कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या फॉलो केल्या तर आपल्याला कॉलेज पासआउट होण्याच्या आधीच आपल्या हातात एक चांगल्या जॉबचा प्रोफाईल असेल. सो त्याच टिप्स मी आता या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. पहिला मुद्दा आहे डेव्हलप प्रॅक्टिकल स्किल. बघा, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात आहात, तुम्ही इंजिनिअरिंगला आहात, मेडिकलमध्ये आहात, फार्मसीला आहात, ग्रीला आहात, बीएससी करतात, कुठल्याही क्षेत्रात असा तुम्ही ग्रॅज्युएशन ज्याच्यात करताय ना त्याच्या रिलेटेड प्रॅक्टिकल स्किल्स तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. त्यात म्हणजे काय, उदाहरणार्थ तुम्ही ॲग्रीला आहात तर तुम्ही ॲग्रीच्या रिलेटेड कुठल्या कंपनी आहे, त्यांना काय काय आत्ता लागतं त्या रिलेटेड अभ्यास करायला पाहिजे. समजा इंजिनिअरिंगला आहात, समजा आय टी सेक्टरमध्ये अभ्यास करताय, कॉम्प्युटरला आहात तर तुम्ही टेक्निकल लँग्वेजेस शिकायला पाहिजे. सिव्हिलला आहात तर तुम्ही कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. सो वेगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आपण शिकायला पाहिजे. त्याच्यानंतर जे आपले कॉलेजमध्ये थर्ड इयर लास्ट इयरला आपल्याला प्रोजेक्ट्स असतात ते प्रोजेक्ट स्वतः करा. मुलं विकत घेतात त्याचा काही फायदा नाही, स्वतः केला ना थोडी इतरांची हेल्प घ्या, पण 70% प्रोजेक्ट स्वतः करा जेणेकरून तुम्हाला त्यातनं आयडिया क्लिअर होतील. आणि थर्ड, त्या त्या क्षेत्रातल्या प्रोफेसरला आणि जे प्रोफेशनल्स आहेत त्यांना भेटा, त्यांच्याकडनं तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज भेटेल. दुसरा मुद्दा आहे इंटर्नशिप करा. मित्रांनो, काय होतं, भरपूर मुलं कॉलेज पासआउट होतात तरी त्यांना कळत नाही इंटर्नशिप काय आहे, आणि काही मुलं करतात इंटर्नशिप पण टाइमपास करतात. दुसरा मुद्दा आहे इंटर्नशिप करा. मित्रांनो, काय होतं, कितीतरी मुलांना माहीत नसतं कॉलेज पासआउट झाल्यावर पण की इंटर्नशिप काय आहे, आणि काही जण करतात पण सिरियसली करत नाही. इंटर्नशिपच्या वेळी टाइमपास करता, लेक्चर्स वगैरे जे तिथे सेशन्स असतात ते बुडवतात. याचा तोटा काय होतो, जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो, इंटरव्ह्यूवर विचारतो की तुझ्याकडे जे नॉलेज आहे ते ठीक आहे, तुझा एवढा स्कोर आहे, इट इज बेस्ट, तू पहिला राऊंड क्रॅक केला, पण आता ॲक्च्युली आपण प्रॅक्टिकली डिस्कशन करूया, तेव्हा तुझ्याकडे काय नॉलेज काय, प्रॅक्टिकल नॉलेज काय, आणि जर इंटर्नशिप सिरियसली केली नाही किंवा केलीच नाही तर त्या मुलाला मार्क्स असूनही उपयोग नाही, तो काहीच आन्सर देऊ शकत नाही. सो इंटर्नशिप इज अ ॲक्च्युअल प्रॅक्टिकल, जे तुम्हाला फायनली कॉलेज पासआउट नंतर ज्या इंडस्ट्रीवर वर्क करायचं आहे त्याचं एक प्रॅक्टिकल, तो 4-6 महिन्याचा ड्युरेशन असतो, आपण तो करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, आणि इंटर्नशिप कुठेही केली चालते, तुम्ही ग्रामीण भागात असा, खेडेगावात तुमचं कॉलेज असो, निम शहरी भागात असो किंवा एकदम मेट्रो सिटीत असो, प्रत्येक ठिकाणी काही ना काही छोट्या मोठ्या कंपन्या आहे. आपल्या परिसरातल्या कंपन्यांशी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर आणि कॉलेजच्या कॉन्टॅक्टमधून गेले तर तुम्हाला इंटर्नशिप आरामात भेटून जाते, आणि त्याच्यातनं जे नॉलेज भेटतं दॅट इज बेस्ट फॉर इंटरव्ह्यू. शिप नेमकी कुठे भेटतील, तो मित्रांनो दोन सिम्पल ऑप्शन सांगतो. एक, कॉलेजमध्ये प्लेसमेंट सेल असतं, आपण त्याकडे कधी डुंकूनही पाहत नाही. तसंच कॉलेजचे प्रोफेसर्स असतात, त्यांच्याकडे इंटर्नशिपसाठी वेगळ्या कंपन्यांचे कॉन्टॅक्ट्स असतात, पण आपण प्रोफेसरला भेटत नाही, त्यांच्याकडनं मदत मागत नाही. सो प्रोफेसर्सला भेटा, TNP आपला ट्रेनिंग प्लेसमेंट सेल आहे, तिथे जा, तिथून तुम्हाला इंटर्नशिपचे कॉन्टॅक्ट्स भेटतील. सेकंडरी, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या परिसरातल्या कंपन्या शोधा, आपला जो जॉब आहे त्याच्या रिलेटेड आहे का, तिथे असतील तर तिथे अप्रोच करा. आणि थर्ड, गुगलवर तुम्ही सर्च करू शकता, गुगलवर तर तुम्हाला लाखो वेबसाईट भेटतील, त्याच्यावर तुम्हाला फ्री इंटर्नशिप भेटतात, पेड इंटर्नशिप भेटतात. कुठलंही तुमच्या जे योग्य आहे ते सोयीस्कर असेल ते निवडा आणि इंटर्नशिप करा, दॅट इज द बेस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर जे सर्टिफिकेट भेटतं ते तुमचं स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आता तिसरा मुद्दा आहे आपलं नेटवर्किंग ग्रो करा. मित्रांनो, जर आपल्याला समजा वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनर्स असतात, ते अटेंड करण्याचा प्रयत्न करा. काही फ्री असतात, काही पेड असतात, सर्च करत राहायचं, गुगल सर्च करा, सोशल मीडियावर ॲड येत असतात आपल्या रिलेटेड. समजा तुम्ही फोटोग्राफीमध्ये इंटरेस्टेड आहात तो फोटोग्राफी रिलेटेड भरपूर सारे इव्हेंट्स असतात. एक उदाहरण दिलं मी, तुम्ही ॲग्रीला आता ॲग्री रिलेटेड भरपूर सारे कृषी महोत्सव असतात, तो तिथे जा, भेटा. समजा तुम्ही इंजिनिअरिंगला आहात तो आय टीमध्ये आता आय टी रिलेटेड कोडिंगचे भरपूर सारे इव्हेंट्स असतात, तिथे भेटा. सो प्रत्येक क्षेत्राचे इव्हेंट्स असतात. हॉटेल मॅनेजमेंटला आहात तर भरपूर सारे जे फूड रिलेटेड इव्हेंट्स असतात ते आपण अटेंड करायला पाहिजे. सो तिथे जाऊन काय होतं, आपल्याला कॉन्टॅक्ट्स भेटतात, आणि हे कॉन्टॅक्ट्स आपल्याला नंतर आपल्याला 1-to-1 कम्युनिकेशन करता येतं किंवा याच्यातूनच आपल्याला पुढे जाऊन रेफरन्स तयार करता येतात. आणि सेकंडरी, आपण सोशल मीडियाचा वापर करा. आपण सोशल मीडिया वापरतो पण ते जनरली टाइमपास करण्यासाठी, त्याचा उपयोग नाही. त्याच्यापेक्षा लिंक्डइन वापरा. लिंक्डइनवरती तुम्हाला तुमच्या क्षेत्रातले प्रोफेशनलचे कॉन्टॅक्ट्स भेटतात, त्यांच्याशी मेसेजिंग करा, चॅटिंग करा, त्याच्या थ्रू तुमचे रेफरल क्रिएट करा. सो दॅट इज इम्पॉर्टंट टू गेट द रेफरल फॉर युअर ड्रीम जॉब. सो नेटवर्किंग बनवा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. चौथा मुद्दा आहे सॉफ्ट स्किल्स आणि ॲप्टिट्यूड. मित्रांनो, सॉफ्ट स्किल खूप महत्त्वाचं. जसं आपलं एक तर व्यक्तिमत्व झालं, व्यक्तिमत्वासाठी आपल्याला कुणाला तरी इंटरव्ह्यू द्यायचा आहे, आपल्याला कुणाला तरी आपलं म्हणणं पटवून देता आलं पाहिजे, त्यासाठी कम्युनिकेशन पॉवर चांगली झाली पाहिजे. आपल्याला
आपलं म्हणणं पटून देता आलं पाहिजे. तो त्यासाठी आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळवा. चांगल्या प्रकारे आपल्याला कसं ग्रो करता येईल, इनर आपली ग्रोथ करू शकतो, आउटर ग्रोथ करू शकतो, लुक अँड फीलवर तुम्ही वर्कआउट करू शकता, तुमच्या भाषेवर वर्कआउट करू शकता, इंग्रजीवर काम करू शकता, अशा प्रकारे वर्कआउट करा आणि कम्युनिकेशन आणि सॉफ्ट स्किल वाढतील. आणि सेकंडरी मी सांगितलं ॲप्टिट्यूड. ॲप्टिट्यूड ही खूप मस्ट आहे, कारण आता इतके सारे मुलं पासआउट होतात एका जॉबसाठी. समजा 100 जागा आहेत, तिथे 1000 मुलं येतात. सो ॲप्टिट्यूड हा पहिला राऊंड कंपल्सरी आहे. सो ॲप्टिट्यूडचं प्रिपरेशन आत्तापासून सुरुवात करायला लागा. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला ॲप्टी कंपल्सरी आहे. येस. सो आणि मी तर आत्ता काल परवाचं उदाहरण सांगतो. मी प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेजला भेट दिलेली परवा दिवशी. त्या दिवशी केमिकलच्या फायनल इयरच्या जे HOD आहे त्यांनी मला सांगितलं की सर आम्ही 60 मुलांच्या याच्यासाठी सॉफ्ट स्किल्सचं 60 मुलांच्या बॅचसाठी फ्री सेमिनार ठेवलं 8 दिवसाचं, पण प्रेझेंटी आहे फक्त 28 मुलं. म्हणजे मुलंच आपल्या सॉफ्ट स्किल्स आणि ॲप्टिट्यूडसाठी प्रेझेंट राहत नाही फ्री असून. आणि याचा तोटा कुठं होणार आहे? पासआउट झाल्यानंतर. सो आत्तापासून जे कॉलेज लेवलला पण हे सॉफ्ट स्किल्सच्या भरपूर ॲक्टिव्हिटी होतात त्या फ्रीमध्ये असतात, त्यांनाही तुम्ही नक्की ॲक्सेप्ट करा आणि त्याला प्रतिसाद द्या. त्यांनीच तुमची ग्रोथ होणार आहे. मित्रांनो, लास्ट पॉईंट आहे, पाचवा पॉईंट आहे, सर्टिफिकेशन इज मस्ट. काय होतं, आपण जेव्हा इंटरव्ह्यू जातो 10 जण बसले, 10 चांगले चांगले मार्के सर्व डिस्टिंक्शनमध्ये आहेत, पहिला राऊंड क्रॅक झाला, ॲप्टी क्रॅक झाली, पण आता मग वेगळं काय? इंटरव्ह्यू पण चांगले देत आहे, पण समजा 2 जणांकडे यांच्या बाकी 8 जणांपेक्षा एक्स्ट्रा सर्टिफिकेशन्स असतील, तर त्यांनी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ऑब्व्हियसली बेस्टच असणार ना. तरच आहे. समजा तुम्ही कॉम्प्युटर सायन्सला, तर कॉम्प्युटर सायन्समध्ये काय वेगळे? समजा बाकीच्यांना 3 लँग्वेज येत आहे, तुम्हाला 7 लँग्वेज येत आहे. सो यू आर आणि 7 लँग्वेजचे सर्टिफिकेशन येतं, तुमच्याकडे ह्या 4 गोष्टी जास्त आहे. सो त्यामुळे जेव्हा डिग्री करताय ना, मार्कांना महत्त्व आहे. नुसतं पास होऊन उपयोग नाही. नुसतं पेपरच्या आधी एक दिवस अभ्यास करता, विषय पास होता, काठावर पास होऊन जातो आणि 8 दिवसांनी विसरून जातो, त्याचा उपयोग नाही. तो विषय का दिला हे तुम्हाला डिटेलमध्ये कळालं पाहिजे. विषयाला पहिल्यापासून अभ्यास करा, डिटेलमध्ये समजून घ्या. आणि सब्जेक्ट्समुळे काय होईल, तुमचा स्कोर वाढेल. तुम्ही ॲटलीस्ट डिस्टिंक्शन तर हवंच. सो डिस्टिंक्शन आलं तर तुमचा पहिला क्रायटेरिया क्रॅक होतो, मग आता तुम्ही इंटरव्ह्यूला बसताय, मग तेव्हा गरज पडते ती या सर्टिफिकेशनची, जी मगाशी म्हटलो. मग हे सर्टिफिकेशन तिथे काम आले की तुम्हाला ते ग्रो करता. येस, या मुलाकडे एक्स्ट्रा सर्टिफिकेशन आहे, सो याला पहिलं प्राधान्य देतं. सो ह्या पद्धतीने तुम्ही वर्कआउट केलं तर 100% तुम्हाला नक्की फायदा होईल. मित्रांनो, जॉबला रेडी होण्यासाठी जे मी 5 मुद्दे सांगितले खूप महत्त्वाचे, यांच्यावरती सिरियसली वर्कआउट करा. एकदा शॉर्टमध्ये आपण मी सांगतो पुन्हा आपण काय काय मुद्दे बघितले. पहिल्यांदा आपल्याला प्रॅक्टिकल स्किल शिकायचे. सेकंड मुद्दा होता आपला इंटर्नशिप कंपल्सरी करायची. नंतर नेटवर्किंग बिल्ड करायची. फोर्थ पॉईंट आहे आपल्याला सॉफ्ट स्किल वाढवायची. आणि फिफ्थ आपल्याला सर्टिफिकेशन करायचे. सो हे 5 वे आहे ना, मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केले, याला पुन्हा पुन्हा बघा आणि हे फॉलो करा. काय होतं मित्रांनो, जॉब अवेलेबल आहेत पण आपण त्या रिलेटेड आहोत का? आपल्यात जर ती स्किल नसेल तर आपल्याला अवेलेबिलिटी जॉबची नाही राहणार. येस. सो बाहेर आपण ऐकतो जॉब नाही, पण ज्याच्याकडे कॅपेबिलिटी आहे, जो या 5 गोष्टीमध्ये परफेक्ट असतो ना, त्याच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज आहे. मग तुम्ही ठरवा तुम्हाला ह्या 5 गोष्टी करून त्या ऑपॉर्च्युनिटीज रायक बनायचं आहे की नाही. नसेल, नाही बनलो तर नाही होणार, बनलो तर 100% होईल. म्हणजे जॉब आहे पण आपण त्याच्या कॅपेबल बना. येस. आणि सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी, पहिल्यांदा अभ्यास करा. अभ्यास तो मगाशी मी सांगितलं, नुसतं पुस्तक त्या तेवढ्या पुरतं नको, जो सब्जेक्ट समजून घ्या, तो तुम्हाला आयुष्यभर वापरायचा इंडस्ट्रीमध्ये म्हणून दिला आहे, तो डीपली समजून घ्या जेणेकरून. आणि मार्क्स पाडा, पास नका हो, मार्क्स स्कोरमध्ये काढा, जेणेकरून तुम्हाला त्या 1000 मुलांमधनं तुम्ही तुमचा क्रायटेरिया चांगल्या कंपनीचा क्रॅक होईल. आणि मग सेकंडरी, एकदा क्रायटेरिया क्रॅक झाला, मार्कांचं काम संपलं, मार्क्स खूप महत्त्वाचे पहिल्या स्टेपला, मग सेकंड स्टेपला तुम्हाला हे 5 स्किल कामं येणार आहे. सो या पद्धतीने गेलो तर आपण नक्की स्कोर करतो. आणि मी तुम्हाला पुन्हा एक इम्पॉर्टंट तुम्हाला एक बोनस टिप देतो की TCSची जी वेबसाईट आहे, TCS IN, याच्यावरती गेले ना, तिथे सॉफ्ट स्किलचे कितीतरी कोर्सेस फ्री आहे. जॉबला रेडी होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात जॉबसाठी, त्या सगळ्या प्रकारचे कोर्सेस या TCS IN या वेबसाईटवरती फ्री. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देऊन देईल, त्याच्यावरती जा, त्या फ्री कोर्सेस बघा, त्यांनी स्वतःला डेव्हलप करा, जेणेकरून 100% तुम्ही जॉबशी कनेक्टेड व्हाल. व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तसंच काही कमेंट असतील तर आम्हाला नक्की सांगा पुढची काय व्हिडिओ पाहिजे, त्याच्याबद्दलही तुम्ही लिहिलं, आम्ही नक्की तुम्हाला शेअर करू चांगले व्हिडिओज. थँक्यू.